पुण्यासह राज्यभरात सध्या गणेश उत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. पुण्यातल्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण हे गणेशोत्सवातले देखावे असतात. एका पुणेकरानं आपल्या घरात बाप्पासमोर मराठा आरक्षणाचा देखावा तयार केला आहे. या देखाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलाय. किरण चव्हाण यांनी गुरुवार पेठेतील आपल्या घरी हा देखावा तयार केलाय. घरी केलेल्या या खास देखाव्याची माहिती किरण चव्हाण यांनी दिली आहे. गेले कित्येक दिवस आज पाटील साहेब की स्वतः त्या म्हणजे आरक्षणासाठी लढत आहेत. त्यात एक छोटा भाग म्हणून मी त्यांना पाठिंबा म्हणून और मराठा आरक्षणाला न्याय मिळावा म्हणून सादर केला. 15 ते 20 दिवसात तो पूर्ण केला. आमची फॅमिली होती टोटल, म्हणजे मुलगा, मी, मिसेस, शक्यतो झाली पाहिजे का ह्यातनं पूर्ण त्याचा देखाव्याचा म्हणजे प्रत्येक भाग मी दाखवलेला आहे की जे पाटलांनी आरक्षणासाठी जे हे केलेलं आहे, मदत केलेली आहे, म्हणजे त्यांना पाठिंबा देण्यासाठी 100% मी ते न्याय दे आणि न्याय मिळावा ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना राहील. फोटोच्या माध्यमातून केलं आणि मी डेक्कनला जी सभा होती त्या रॅलीला मी तिथं होतो हजर, म्हणजे मी आणि माझी फॅमिली टोटल तिथं आम्ही होतो. खूप आनंद होईल आणि मी एक प्रकारचा लढा जिंकल्यागतच होईल.